नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती अजूनही कायम आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शहरासह जिल्ह्याभरामध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून 2 दिवसांपासून 8,428 क्युसेक वेगानं गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोदाकाठावरची मंदिरं आजही पाण्याखाली आहेत. सलग 3 दिवसांपासून पूर असल्यानं गोदाकाठावरचं जनजीवन विस्कळीत झालंय. नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच ठिकाणी पाऊस पडत असल्यानं 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावध राहण्यास सांगितलंय. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुकुल, नाशिकमधल्या पावसाची आणि पुराची सध्याची परिस्थिती नेमकी काय? प्रज्ञा, मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला होता. सकाळी 7 वाजेपर्यंत नाशिक शहरासह जिल्हा परिसरामध्ये पाऊस जोरदार सुरू होता. थोड्या वेळापूर्वी पावसाने काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर थोडाफार कमी झालेला आहे. परंतु आपण बघतोय की गोदावरी नदीची पूरस्थिती 3 दिवसापूर्वी जी होती ती आजही कायम आहे. मारुती मंदिर जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या छातीपर्यंत आताही पाणी आहे आणि रामकुंड परिसरातील जी मंदिरं आहेत ती आजही आपल्याला पाण्याखालीच असल्याचं बघायला मिळतं आहे. समोरच्या बाजूला होळकर पूर आहे, तिथून या पुलापासूनचा पाण्याचा विसर्ग जर बघितला तर तो 13,000 क्युसेक आहे. म्हणजे नाशिक शहरामधलं जे इतर ठिकाणी पाऊस पडतो आहे ते पाणी नदीला येऊन मिसळते, त्यामुळे इथून पाण्याचा प्रवाह खऱ्या अर्थानं वाढतो आहे. गंगापूर धरणामधनं 8,000 क्युसेक वेगानं सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थोड्या वेळापूर्वी 7,000-7,500 करण्यात आलेला आहे. परंतु तरी देखील पावसाचा जोर वाढला तर ह्या विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की नदीकाठची जी छोटी मोठी विक्रेत्यांची दुकानं होती, जे टपऱ्या होत्या, त्या बाजूला करण्यात आलेला आहे. जो धार्मिक विधी सकाळचा असतो तो देखील आता जिथे पाऊस नाही अशा सुरक्षित ठिकाणी केला जात आहे. एकूणच नाशिक शहरातल्या गोदावरीला यंदाच्या मोसमातला हा दुसरा पूर आलेला आहे. 4 ऑगस्टला पहिला पूर आलेला होता, त्यानंतर 24 ऑगस्टला हा यंदाच्या मोसमातला दुसरा पूर आहे आणि सलग 3 दिवसापासून गोदावरीची पूरस्थिती ही आजही कायम आहे. बरोबर आहे मुकुल, म्हणजे अवघ्या 20 दिवसांमध्ये गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे, पूर आलेला आहे. खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्यात. मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.